मुलांना शरीराचे वेगवेगळे अवयव शिकवण्यासाठी त्यांना त्या अवयवाला हात लावायला सांगू शकता उदाहरणार्थ तुम्ही त्यांना विचारा तुम्ही तुमच्या नाकाला हात लावून दाखवू शकता का आणि मुलं नाकाला हात लावतील तुम्ही त्यांना विचारा तुम्ही तुमच्या कोपराला हात लावून दाखवू शकता का आणि मग मुलं कोपराला हात लावतील मग तुम्ही त्यांना विचारा तुम्ही तुमच्या कानाला हात लावू शकता का आणि मग मुलं कानाला हात लावतील वेगवेगळ्या अवयवांची नाव माहिती असल्याने मुलांना शरीराचे अवयव शिकवण्यास मदत होते